नमस्कार, आजच्या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत. आज आपण आणि ही बघा इथे मित्रमंडळी जमले, सगळ्यांनी हाय बोला. तर आज आम्ही जातोय धनश्री नर्सरी आहे नारगोली या ठिकाणी वॉटर पार्कला. तर चला तर आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. धनश्री नर्सरीच्या इथे पोहोचणार आहोत आणि आम्ही येतोय तर वाकोली मार्गे येतोय. दोन मार्गे या ठिकाणी येता येतं. दापोलीतून किती किलोमीटर होईल? साधारण 5 ते 6 किलोमीटर अस्वले नर्सरी तुम्ही जरी बोललात वॉटर पार्क तरी तुम्ही तिथे पोहोचाल. आणि वाकोली मार्गे जरी आलात तर तुम्हाला तिथून पण सेम अंतरावरती पडेल. आणि हायवेलाच आहे, हायवेला येथे मेडिकल कॉलेज आहे स्टॉप, तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. तिथून 10 मिनिटावरती ही नर्सरी आहे आणि तिथे तुम्हाला वॉटर पार्क देखील आहे. आणि सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे फारशी गर्दी नसते आणि प्रायव्हसी देखील तिथे प्रॉपर मेंटेन आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आणि त्याचबरोबर नर्सरी आहे, प्लांटिंग आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. तर मेडिकल कॉलेज आलेलं आहे. मेडिकल कॉलेजच्या इथून साखळी नंबर 1 मार्गे जो रस्ता आतमध्ये जातो इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि इथून जवळपास 10 मिनिटांच्या अंतरावरती ही नर्सरी आणि वॉटर पार्क इथे आहे. दहा मिनिटांवरती मेडिकल कॉलेजच्या इथून ही नर्सरी आहे. अजून किती वेळ लागेल? 10 मिनिटात पोहोचू आपण, 5 मिनिटात पोहोचूच. आता थोड्याच वेळात आम्ही वॉटर पार्कच्या इथे पोहोचणार आहोत. आणि या एरियामध्ये ही एकच नर्सरी नसून खूप सारे नर्सरी आहेत. आणि फायनली आम्ही धनश्री नर्सरी येथे आलेलो आहोत. हा एंट्रन्स आहे, तुम्ही पाहू शकता धनश्री नर्सरी वॉटर पार्क. स्विमिंग फक्त स्विमिंग करणार? अरे तिथे हे पण आहे, स्लाइड पण आहेत मोठ्या मोठ्या. ओके, म्हणजे सगळे पोहण्याच्या बेतात आहेत, स्लाइड आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत गमतीशीर, तुम्हाला पुढच्या काही मिनिटात पाहायला मिळेलच. सो फायनली आम्ही अस्वले नर्सरी म्हणजेच धनश्री नर्सरी येथे पोहोचलोय. स्टार्टिंगला तुम्ही एंट्रन्स पाहू शकता, मोठे मोठे स्टॅच्यू आहेत, इथे तुम्हाला फोटो देखील काढता येतील. सगळ्यांनी अवश्य या ठिकाणी भेट द्या. फायनली आम्ही धनश्री नर्सरीच्या इथे पोहोचलोय. तुम्ही पाहू शकता की येथे हा पार्किंग एरिया आहे. पार्किंग एरियामध्ये देखील येथे मोठमोठे स्टॅच्यू आहेत आणि या ठिकाणी स्टॅच्यू आहेत, या ठिकाणी फोटो पण तुम्ही काढू शकता. आम्ही आता चाललोय खाली वॉटर पार्कच्या या ठिकाणी. वॉटर पार्कच्या इथे स्विमिंग पूल आहे, मोठ्या स्लाइड आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी गमतीच्या आहेत, त्या आपण पाहूया. सो फायनली आम्ही आलोय अस्वले नर्सरी म्हणजे धनश्री नर्सरी या ठिकाणी.
अगदी निसर्गरम्य परिसर तुम्ही पाहू शकता। येथे फोटो सेशनला पण आहे, अगदी डोंगराच्या कुशीत वसलेली ही नर्सरी आहे, अगदी निसर्गरम्य परिसर तुम्ही पाहू शकता। मोठमोठ्या स्लाइड, त्यानंतर वॉटर पार्क, त्यानंतर रेस्टॉरंट, अशा खूप साऱ्या सोयीसुविधा इथे आपल्याला पाहायला मिळतील। तो फायनली आम्ही अस्वले नर्सरी या ठिकाणी आलो आहे। तुम्ही पाहू शकता इथे स्विमिंग पूल आहे मागे, आणि त्याचबरोबर इथे स्लाइड आहेत, त्याचबरोबर इथे गर्दी कमी असते, त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत इथे प्लॅन देखील करू शकता। तर येथे तुम्ही पाहू शकता की स्लाइड वरती पोरं गेलेत। आपण आहोत सगळ्यात उंच अशा स्लाइडवरती, तुम्ही बघू शकता। आणि अगदी नर्सरीसुद्धा आहे इथे, झाडांची कलमं वगैरेसुद्धा मिळतात। आणि इथून तुम्ही पाहू शकता की मोठमोठ्या स्लाइड देखील खालच्या एरियामध्ये पाहू शकता। आम्ही आमच्या मित्रांसोबत आणि लहान मुलांना इकडे घेऊन आलो आहे पोहण्यासाठी, आणि ते तिकडून हाय करतात। अगदी छान आणि धम्माल असं या ठिकाणी वातावरण देखील आहे, छान असं। तुम्ही देखील तुमच्या फॅमिलीसोबत इथे येऊ शकता। खूप मज्जा करतो आम्ही इकडे, तुम्ही बघू शकता स्लाइड वगैरे आहेत। आणि छान असं, तुम्ही पण या पॉइंटला नक्की विजिट द्या। काय रे, नक्की विजिट द्या ना? हो नक्की, खूप छान आहे। हा, अस्वले नर्सरी म्हणजे धनश्री नर्सरी। झालं एन्जॉय करून? हो। काय काय मज्जा आली? चला आता आपण निघूया घरी। हो, फायनली आमचं एन्जॉयमेंट झालेली आहे, आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतोय। पण या नर्सरीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे प्राण्यांचे, जंगली प्राण्यांचे स्टॅच्यू जे आहेत ते स्वतः प्रताप अस्वले यांनी बनवलेत, हे तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी छानसं फोटो सेशन देखील करू शकता। आणि अतिशय निसर्गरम्य परिसर आहे आणि यामध्ये तुमचं मन नक्कीच रमेल। तर अशा प्रकारे या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता की मोराचं स्टॅच्यू आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू आहेत, इथे आपण फोटो काढू शकतो। तसेच या ठिकाणी पण अगदी तुम्ही जिराफ देखील पाहू शकता मोठमोठे, आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः हाताने हे बनवलेले मोठमोठे स्टॅच्यू आहेत। बस त्याचबरोबर इकडे पण तुम्हाला फोटो सेशनसाठी छान छान आहेत, ते फोटो सेशन करू शकता। अगदी शेतकरी शेतामध्ये जे नांगरतो त्याची पण इथे प्रतिकृती साकारलेली आहे। आणि या ठिकाणी पार्किंग एरिया आहे, या पार्किंग एरियाच्या भोवती अगदी निसर्गरम्य असं त्यांनी वातावरण स्वतः तयार केलं आहे, आणि नक्कीच तुम्हाला हे आवडेल। सो नक्की तुम्ही या ठिकाणी विजिट द्या। आता आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला निघतो आहे। सो अशा प्रकारे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू। तोपर्यंत बाय बाय।